मी सायली, तुमचं सर्वांचं स्वागत आहे अनिताज किचनमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन फ्रायची रेसिपी. चला मग बघूया त्याला लागणारं साहित्य. हे आहे आपलं चिकन, काश्मीरी मिरची पावडर, घरगुती मसाला, मीठ, सोया सॉस, शेजवान सॉस, लिंबू, लिंबूच्या जागी तुम्ही व्हिनेगरही वापरू शकता, अद्रक लसूणची पेस्ट, कॉर्नफ्लावर आणि मैदा. सर्वात आधी आपण आता अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत. आपण 1 टेबलस्पून अद्रक लसूणची पेस्ट टाकू, त्यानंतर मीठ, अर्धा लिंबू, हे चांगलं आपण मिक्स करून घेऊयात. आता आपण टाकणार आहोत काश्मीरी मिरची पावडर आणि घरगुती मसाला. 1 टेबलस्पून सोया सॉस. आता आपण टाकणार आहोत शेजवान सॉस. इथे मी 2 टेबलस्पून टाकल्यात. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. हे मिक्स करून आपण 15 मिनटं आपण मॅरिनेट करून ठेवूयात. आता आपले 15 मिनटं झालेले आहेत, आपलं चिकन छान मॅरिनेट झालं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण मैदा आणि कॉर्नफ्लावर टाकून घेऊ. तर सर्वात आधी आपण कॉर्नफ्लावर टाकणार आहोत. इथे मी 3 टेबलस्पून कॉर्नफ्लावर घेतलं आहे. मैदा पण आपण तेवढंच टाकलंय, 3 टेबलस्पून. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. आता आपण थोडंसं पाणी टाकून हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता मी हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं शेजवान कमी होतं म्हणून मी थोडंसं 1 चम्मच शेजवान टाकलं. आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण चेक करू आपलं तेल गरम झालंय की नाही. हे बघा, आपलं तेल चांगलं गरम झालं. आता आपण आपले पीस ह्याच्यामध्ये फ्राय करून घेऊयात. आधी आपण आपला गॅस फास्टच ठेवायचा आहे, पण नंतर मीडियम करून घ्यायचं आहे. हे आपले चिकन फ्राय तयार झालेले आहेत. तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा कसे झाले ते. आणि न विसरता चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.